इयत्ता सहावी विषय मराठी धडा क्रमांक दोन माझा अनुभव अनुभव म्हणजे काय एक्सपिरियन्स तर या धड्यामध्ये आपण पाहणार आहोत की रीमा तिचा भाऊ व आई हे आगगाडीने मामाच्या गावाला जातात तेव्हा आगगाडीमधला त्यांचा अनुभव आणि मामाच्या गावाला गेल्यानंतर त्यांनी काय मजा केली हे आपण या धड्यामध्ये पाहणार आहोत वार्षिक परीक्षा संपली मी आणि रिमा घरी आलो घरी पोचताच आईने सांगितले उद्या आपल्याला गाडीने मामाच्या गावाला जायचे आहे रीमाने आनंदाने उड्या मारल्या पायातले पैनजण छुमछुम वाजवती घरभर फिरली आणि वार्षिक परीक्षा संपल्यानंतर मुलांना सुट्ट्या लागतात तशा सुट्ट्या लागल्यानंतर आम्ही घरी आलो आणि तो मुलगा आणि त्याची ते बहीण तेव्हा आईने काय सांगितले का उद्या आपल्याला मामाच्या गावाला जायचे आहे आणि ते सुद्धा आगगाडीने हे ऐकून मला फार आनंद झाला ती आनंदाने उड्या मारू लागली घरभर पायातले पैंजण छुमछुम वाजवत फिरू लागली मामाच्या गावाला जाण्यासाठी आम्ही सकाळी निघालो आग बस आगगाडीत बसलो आगगाडी झुकझुक करत चालली होती आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही मामाच्या गावाला जायचं त्यामुळे लवकरच उठलो आणि आगगाडीत बसलो आगगाडीचा आवाज झुकझुक करत आघाडी चाललेली होती त्याचा आवाज येत होता खिडकीत बसलेल्या रिमाचे केस भुरभुर उडत होते खिडकीतून येणाऱ्या उन्हामुळे तिचे डोळे लुकलुकत होते तिचा चेहरा प्रसन्न दिसत होता आणि इथे चित्रामध्ये पहा रीमा कुठे बसली खिडकीमध्ये बसली आणि खिडकीमध्ये बसल्यानंतर तिचे केस हे भुरभूर वाऱ्याने उडत होते तिचे डोळेसुद्धा लुकलुकत होते पण रीमाचा चेहरा कसा होता एकदम प्रसन्न होता आनंदी होता आई वाचत असलेल्या पुस्तकाची पाने हवेने फडफडत होती ती वाचना तल्लीन झाली होती आणि आईसुद्धा बसून पुस्तक वाचत होती आणि त्या पुस्तकाची पाने हवेमुळे फडफडत होती आणि ती फार तल्लीन झाली होती मग्न झाली होती पुस्तक वाचण्यामध्ये मी खिडकीतून बाहेर पाहू लागलो थंडगार वाऱ्याच्या झोका अंगावर झेलू लागलो आणि मुलगा काय म्हणतो मी खिडकीतून बाहेर पाहतो हवा एकदम थंडगारशी येत होती तेवढ्यात माझे लक्ष माझ्या शेजारी बसलेल्या मावशींकडे गेले आणि माझे लक्ष तेवढ्यात कुणाकडे गेले मावशींकडे एका शेजारच्या शीटवर बसलेल्या मावशींकडे गेले त्यांच्या मांडीवर बसलेले छोटेसे बाळ माझ्याकडे पाहून कुतकन हसले मी बाळाला मांडीवर घेतले ते खिडकीतून पळणारी झाडे टुकटुकू पाहू लागले पाहता पाहता ते गाड झोपले आणि ते बाळ छोटेसे जे बाळ होते त्याने माझ्याकडे पाहिलं आणि ते खुदकन हसले मला सुद्धा खूप आनंद झाला आणि मुलाने सुद्धा त्या बाळाला मांडीवर घेतले आणि मांडीवर घेतल्यानंतर बाळ खिडकीतून जी झाडी पळत होती ती पळणारी झाडे टुकू टुकू पाहू लागले आणि गाठ झोपीसुद्धा गेले स्टेशनवर बैलगाडी घेऊन मामा आला होता रीमाने पळत पळत मामाला गाठले आम्ही बैलगाडीत बसतो आणि स्टेशनवर गेल्यानंतर मामा बैलगाडी घेऊन तयारच होता रीमाने पळत पळत मामाजवळ गेली आणि आम्ही सर्वजण बैलगाडीत बसलो बैलांच्या गळ्यातील घुंगुरमाळा खुळखळ आवाज आवाज करत होत्या आणि खुळखळ खुळ खुळखुळ म्हणजे काय बैलांच्या त्या घुंगरमाळा होत्या त्यांचा आवाज खुळखुळ असा येत होता, चा होता। बैलगाडीच्या चाकांचा खडखड आवाज तालात येत होता आणि चाकांचा आवाज खडखड असा येत होता आम्ही घराच्या रस्त्याला लागलो तोवर सायंकाळची वेळ झाली होती आणि जेव्हा आम्ही मामाच्या गावाच्या घराच्या रस्त्याला लागलो त्यावेळेस स सायंकाळ संध्याकाळ झाली होती आणि संध्याकाळच्या निसर्गाचे वर्णन इथे केलेले आहे पानांची सळसळ नदीच्या पाण्याची खळखळ ऐकू येऊ लागली झाडातील पक्ष्यांची किलबिल शेतात चरणाऱ्या गायींचे हंबरणे बकऱ्यांचे बेबे हे सारे वातावरणात मिसळून गेले होते शेतातील पिके वाऱ्यावर मंद मंद डुलत होती मन आनंदाने थुई थुई नाचत होते आणि अशा प्रकारे इथे संध्याकाळच्या वेळी निसर्गामध्ये काय बदल होतो निसर्गामध्ये कसले आवाज ऐकू येतात तर ते इथे सांगितले आहे पक्ष्यांची किलबिल बकऱ्यांचे बेबे गाईचे हंबरणे आणि पक्षा शेतातील पिकेसुद्धा संध्याकाळच्या वेळी हवे वाऱ्यामुळे डुलत होती मंद मंद डुलत होती आणि सर्व पाहून आमचे मन आनंदाने नाचत होते म्हणजे खूप आनंद छान असं वाटत होतं घरी येताच तोंडभर हसून मामीने आमचे स्वागत केले आणि अशा प्रकारे आम्ही बैलगाडीतून मामाच्या घरी पोचलो घरी पोचताच दारात मामी हजर होती हसून मामीने आमचे स्वागत केले मामाची मुले राजू आणि चिमी आमचीच वाट पाहत होती आणि मामाला दोन मुले होती चि राजू आणि चिमी आम्ही एकमेकांना कडकडून भेटलो कडकडून भेटणे म्हणजे प्रेमाने मिठी मारली आम्ही एकमेकांना आजी हळूहळू चालत काठी टेकवत टेकवत आमच्याजवळ आली आजीचे सुद्धा वय झालेले होते त्यामुळे आजी काठी टेकवत टेकवत आमच्याजवळ आली आणि आजीला पाहताच आम्ही आजीला बिलगलो म्हणजे आम्ही आजीच्या प्रेमाने आजीच्या जवळ गेलो तिने आम्हाला जवळ घेतले आमच्या डोक्यावरून तोंडावरून हात फिरवला आणि आजीने आमच्या तोंडावरून डोक्यावरून हात फिरवला तिच्या हाताचा थरथरणारा स्पर्श खूप प्रेमळ बोलका होता आम्हाला खूप गहीवरून आले आणि आजीने थरथरत्या हाताने आमच्या तोंडावरून आमच्या डोक्यावरून हात फिरवले त्यामुळे आम्हाला तो तो स्पर्श फारच प्रेमळ होता आम्हाला गहीवरून आले म्हणजे आम्हाला आमचे मन भरून आले गहिवरुन येणे मन भरून आले दुसऱ्या दिवशी नुसती धम्माल विहिरी विहिरीवर पोहायला जाणे शेतात बागडणे आंब्याच्या झाडावर चढून कैऱ्या पाडाचा आंबा तोडून खाणे बैलगाडीतून मामाबरोबर वर फेरफटका मारणे आत शेतावर तर उद्या आमराईत मामाबरोबर वर फिरायला जाणे रोज मजाच मजा आणि दुसऱ्या दिवशीपासून आमची धमाल मज्जा सुरू झाली धमाल म्हणजे मजा सुरू झाली काय मज्जा केली मुलांनी विहिरीवर पोहायला जायचे शेतामध्ये बागडायचे आंब्याच्या झाडावर चढून कैऱ्या तोडायचे पाडाचा आंबा तोडायचे पाडाचा आंबा म्हणजे काय अर्धवट पिकलेला आंबा अजून ते आमराईमध्ये सुद्धा फिरायला जायचे आमराई म्हणजे आंब्याच्या झाडांची बाग तिथेसुद्धा फिरायला जायचे म्हणजे अशा प्रकारे ते रोज मज्जाच मजा करायची आमची सुट्टी कधी संपली ते आम्हाला समजलेच नाही आम्ही परत गावी आलो आणि ते मुलगा काय सांगतो की अशा प्रकारे आमची सुट्टी कधी संपली मामाच्या गावाला इतकी मज्जा केली की के सुट्टी कधी संपली तेच आम्हाला समजले नाही आणि आम्ही गावाला आलो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण स्वाध्याय पाहूया